अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। सोलापुरनामा 24 में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र राज्य में कोरोना महामारी को रोकने के लिए महाराष्ट्र सरकार के गाइडलाइंस के मुताबिक उस्मानाबाद जिले के नलदुर्ग शहर में उस्मानाबाद जिलाधिकारी के आदेश अनुसार उस्मानाबाद ज़िले में जनता कर्फ्यू लागू किया गया है। उसी की तर्ज पर नलदुर्ग शहर में भी आज पूरी तरह से जनता कर्फ्यू का पालन किया गया। देखिए नलदुर्ग शहर से हमारे संवाददाता शोएब काजी के साथ अजीत चव्हाण की एक रिपोर्ट। सोलापुरनामा 24 मध्ये आपल्या समाजाचं स्वागत आहे। आज नलदुर्ग इथे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या आदेशानुसार। आज आपल्यासोबत तुळजापूर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर आहेत। जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं जनतेला की नळदुर्ग महाराष्ट्रामध्ये जनता कर्फ्यू लावायचा, त्यानुसार आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, त्या आदेशानुसार नळदुर्ग शहरसुद्धा पूर्ण 100% बंद आहे व लोक नियम पाळत आहेत व कोरोना वाढू नये यासाठी जनतेनेसुद्धा काळजी घ्यावी व मास्क वापरावं, सॅनिटायझर वापरावं, ही आम्ही विनंती करत आहोत नळदुर्गवासियांना। उस्मानाबाद जिल्ह्यात सध्याला संचारबंदी चालू आहे, तर नळदुर्ग शहरात आपल्या नळदुर्ग शहरात जनता कर्फ्यू असल्यामुळे सर्व लोकांनी काटेकोरपणे पाळलेला आहे। तरी जसे अत्यावश्यक वस्तू जसे मेडिकल दवाखाने सध्याला चालू आहेत। आज नळदुर्गमध्ये संचारबंदी आहे आणि नळदुर्गच्या अत्यावश्यक सेवा सोडलं तर बाकी सर्व दुकाने बंद येत आहे आणि नळदुर्गमधील सर्व लोक काय या नियमाचं पालन करत आहेत।